मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाऊयात. सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिका आयुक्त आणि एवढ्या मोठ्या संख्येने शासन आपल्या दारी. मला खासदारांनी सांगितलं 1 लाख लोक येणार आहेत. मी बोललो 1 लाख कुठे येणार, पण इथं तर 1 लाखापेक्षा जास्ती इकडे भरलेली दिसत आहेत. बाहेरही तेवढे आहेत, आत्मही तेवढे आहेत. सगळ्या शासन आपल्या दारी या माता भगिनी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम करण्याचा निर्णय मी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला. याचं कारण यापूर्वी देखील निर्णय होते, लाभ होते, योजना होत्या, सगळं होतं, परंतु सर्वसामान्य माणूस जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्याला तो लाभ मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते. चक्रा मारणं, कागदपत्र देणं, त्याची स्क्रुटिनी करणं, या सगळ्या गोष्टीतून, या कटकटीतून चक्रा मारणं, खेटे मारणं, यामुळे तो सर्वसामान्य आपला लाभार्थी तो लाभाचा नाद सोडून देत होता. आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेवटी या सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे, सर्व गोर गरिबांचं सरकार आहे, आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माझ्या माता भगिनींचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं, समाजातल्या प्रत्येक घटकाचं, सर्व जातीपातींचं हे सरकार, त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून शासनाच्या योजना ज्या आहेत त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास 4 कोटीपेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत. आज मला जिल्हाधिकारी सांगत होते 45 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास 25 हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे. आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत. पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला. आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहेत, जे आपण सिम्बॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. कोणाला घरकुल आहे, कोणाला दाखला आहे, कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे, कोणाला पॉवर टिलर आहे, कोणाला हार्वेस्टर आहे, कोणाला आपली महिला बचत गटाच्या महिलांना लाभ आहे, कोणाला रिक्षा आहे, कोणाला काय काय विविध प्रकारचे लाभ, घरकुलांचे लाभ असतील. आणि म्हणून हे लाभ प्रत्यक्ष देण्यासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षातलं हे आपलं शासन जे आहे हे गेल्या 3.5-2 वर्षामध्ये 2.5 वर्षाचं शासन घरी बसलं होतं, पण हे शासन तुमच्या दारी आलेलं आहे. तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला. इतर राज्यांनी देखील याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बैठका असतात त्यावेळी मला आवर्जून विचारतात हे शासन आपल्या दारी की आहे, मग तेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्याचं अनुकरण करणं इतर राज्यांनी सुरू केलं. खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर हे शासन आपल्या दारीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण आलात. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे कल्याण डोंबिवली यामध्ये मगाशी डोंबिवलीत देखील आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, मार्केटचं भूमिपूजन केलं, अशी अनेक भूमिपूजनं या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून
आज एक मोठा विक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये 45 लाखांपेक्षा जास्ती लाभार्थ्यांची नोंद झाली. कलेक्टर, तहसीलदार, BDO, CO, महापालिका आयुक्त सगळे लोक कामाला लागले, सगळे अधिकारी कामाला लागले, कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्यातली नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यामुळेच खऱ्या लाभार्थ्यापर्यंत आपला लाभ पोहोचू लागला. खरं म्हणजे हे सरकार लोकाभिमुख आहे. 1.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे, मी आणि देवेंद्रजी पहिले दोघंच आम्ही होतो शपथ घेतल्यानंतर, पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांच्या हितांचे, सर्वसमावेशक असे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आणि आजपर्यंत जे कॅबिनेटमध्ये आम्ही जे निर्णय घेतले हे सर्वसामान्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून घेतले. कुणाच्याही राज्यकर्त्याच्या वैयक्तिक फायद्याचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही हे देखील मी या ठिकाणी छातीतोकपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून अनेक प्रकल्प आज आपले मार्गी लागत आहेत. आज मुंबईतला अटल सेतू पाहिला, नागपूर मुंबई समृद्धी हायवे पाहिला, आपण मुंबई MMR मध्ये मेट्रोचं जाळं पाहिलं, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण मार्गी लावतोय. हे सगळे प्रकल्प भाषणात गुंडाळले होते, हे प्रकल्प आपल्या अहंकारी वृत्तीमुळे बंद पाडले होते, पण जसं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आपण हटवले, त्यांच्या मधल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि या सर्व प्रकल्पांना चालना दिल्या. आणि म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण समृद्धी हायवे ज्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, ज्याला काही लोकांनी विरोध केला तो आम्ही विरोध डावलो आणि या ठिकाणी तो पूर्णपणे रस्ता केला. देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला आणि आपण तो पूर्ण केला आणि आज आपण त्याचं उद्घाटन केलं, अटल सेतूचं उद्घाटन केलं, मेट्रोची अनेक उद्घाटनं आपण केली आणि या सगळ्या ज्या आहेत या सर्व आज देशामध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. म्हणजे पायाभूत सुविधामध्ये नंबर 1 ला आहे, या ठिकाणी परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 ला आहे, GDP मध्ये नंबर 1 ला आहे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, परवा गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर 1 चा पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलाय. डीप क्लीन ड्राईव्ह काही लोकांना माहीतच नाही, विरोधक त्याच्यावर टीका करू लागले, परंतु त्याच्या टीकेला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. आणि म्हणून त्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे मुंबईतलं प्रदूषण तर कमी झालं, परंतु ते आपण संपूर्ण राज्यव्यापी करतोय. जसं 2014 मध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं तेव्हा देखील टीका झाली, फोटो सेशनसाठी हा कार्यक्रम सुरू झाला म्हणून, परंतु नंतर आज सगळे लोक यामध्ये सामील होत आहेत. एक लोक चळवळ होती आहे, सगळे लोक याच्यामध्ये सामील होऊन याचा परिणाम या राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर होतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. थेट फील्डवर जाऊन ग्राउंड रियालिटी बघून लोकांशी संवाद साधून आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार म्हणून, आपलं सरकार म्हणून, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण बोलू शकतो. आज शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट होते त्यावेळी चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो, बांधावर जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे अश्रू पुसतो. मगरीचे अश्रू आपण ढाळत नाही तर शेतकऱ्यांचे अश्रू आपण पुसतो. आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं सरकार लोकप्रिय म्हणून बनत चाललेलं आहे. लोकांना वाटतं हे आमचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे, या सरकारकडून आपल्याला न्याय मिळेल. म्हणून अधिवेशन काळात किती आंदोलनं झाली, मोठमोठी आंदोलनं जेव्हा होतात जेव्हा त्यांना विश्वास वाटतो की या सरकारच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. आणि मग अंगणवाडी सेविकांचा विषय होता तो आपण मिटवला, आता आशा सेविकांचा विषय राहिलाय तोही आपण मिटवणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला न्याय देण्याचं काम, त्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार. आज आपण शब्द दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा,
ओबीसी समाज इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता तोही शब्द आपण पूर्ण केला आणि आता होणाऱ्या भरतीमध्ये त्या मराठा तरुणांना संधी मिळते. शेवटी दिलेला शब्द पाळण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात, ते धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे आणि म्हणूनच आतापर्यंत आपण सिंचनाचे अनेक प्रकल्प केले. अडीच वर्षामध्ये एक सिंचनाचा प्रकल्प मी होतो त्या सरकारमध्ये, एक सिंचनाचा प्रकल्प आपण केला होता. पण या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये 121 सिंचनाचे प्रकल्प केले, 12 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी महिला बचत गट योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. ज्येष्ठांना देखील आपण मोफत एसटीचा प्रवास देण्याचा निर्णय घेतला. अशा अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय. आज आपण महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा भार उचलत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील सरकार अनेक योजना आणते आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार. या ठिकाणी आपण लोकाभिमुख असे उपक्रम या ठिकाणी घेतोय आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला केंद्राची देखील भक्कम साथ मिळते, त्यांचंही पाठबळ मिळतंय. आणि केंद्र सरकारला ज्या ज्या आपण योजना पाठवतोय, जे जे प्रस्ताव आपण पाठवतोय, ते विना कपात तशाच्या तसे प्रस्ताव आपले मान्य होतात. याचं कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे. या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या राज्याचा विकास चौफेर होतोय, वेगाने होतोय, गतिमानतेने होतोय.